नमस्कार मंडळी, आणखी एका व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। सगळ्यात आधी होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। आणि आय होप आज सगळ्यांचा बेत तर ठरलेला असणारच आहे, अर्थातच पुरणपोळी। आणि माझ्याकडे पण तोच बेत आहे, पण हा बेत आज मी नाही बनवणार कारण आजचा दिवस जाम बिझी आहे माझ्यासाठी। सो चला आज काय काय एक मिनी ब्लॉग पटकर म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूयात। सो आज आहे ना, आज मुळात सुट्ट्या नाही आहेत, ऑफिस सुरू आहे, मुलांची शाळा सुरू आहे, मंथनचं पण शाळा आहे, त्याची परीक्षा सुरू आहे। फक्त मनस्वीलाच सुट्टी आहे कारण त्याची परीक्षा झाली आणि यावर्षी तिचं 10वीचं वर्ष आहे। 9वीची परीक्षा झाली, एक आठवड्यातच फक्त तिला गॅप आहे आणि आता सोमवारपासून तिची शाळा सुरू होते। सो अशी सगळी गडबड गडबड झाली। आता सगळ्यात आधी मंथनचा ऑफकोर्स डबा करावा लागतो, सो त्याचा डबा बघूयात काय काय बनवते। आणि इथे मंथनचा डबा बनवून तयार आहे, मेथीचा पराठा, दही आणि पोहे, आणि त्याला लिंबू लागतं पोह्यांसोबत। हो मंथन, गुड मॉर्निंग। आज काय आहे? परीक्षा सुरू होते ना, आज कुठला पेपर आहे पहिला? मराठी आवडते ना तुला? चांगले मार्क्स असतात तुला मराठीमध्ये, आउट ऑफ पडतात ऑलमोस्ट। ऑल द बेस्ट। आज सुट्टी हवी होती ना, पण उद्या आहे आता। उद्या काय करणार? सकाळी सकाळी ना। बाय। श्री गणेशाय नमः। हरि ओम नमस्ते गणपते। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि। आणि इथे मी रोज न चुकता नित्यनेमाने देवपूजा तर होतेच, त्याचसोबत उपासनाही होते। उपासना केल्यामुळे ना एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि दिवस खूप पॉझिटिव्हिटीमध्ये जातो। सो मला हे असं छान वाटतं की संस्कृत मंत्रांचं थोडं का होईना रोज पठण झालं पाहिजे। आणि इथे माझा मित्र आलेला आहे। हॅलो, गुड मॉर्निंग। देते देते देते। या। आणि आम्हाला ना हेल्दी अजिबात काही खायचं नसतं, रोज उठून बुंदीच लागते, पोळी, दही भात, धान्य तर अजिबातच नाही। आणि बुंदी पण ती एका पर्टिक्युलर हीच लागते, मसाला बुंदी। एकदा मी त्याला दुसऱ्या ब्रँडची आणली होती तरी त्याने ते खाल्ली नव्हती। सो इतके आमचे लाड आणि चोचले आहेत। आणि आज आहे शूटचा दिवस, सकाळचे साधारण 8:30-9 झालेले आहे। मंथन गेलेलं आहे शाळेत आणि साधारण 9:30 शूट सुरू होईल माझं। सो मी आता मेकअप करून घेते, त्यानंतर शूट। आणि होळी पौर्णिमा आहे आणि आज सागरसंगीत स्वयंपाक मी नाही बनवलेला, पण हा मस्त असा सागरसंगीत डबा आयता मला आलेला आहे आईकडून। आणि इतकं असं सागरसंगीत आईचं देऊ शकते आयता आणि तेही न विचारता न सांगता। सो आज होळी पौर्णिमा आहे, उद्या धुलवड आहे, त्यानंतर आहे जागतिक महिला दिन। तर हे सगळं औचित्य साधून आहे ना, आपले जे मधुराज रेसिपीच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहेत, मग ते पुस्तकं असो किंवा मसाले असो, तर यावर आपण 10% डिस्काउंट देतो। फ्लॅट 10% डिस्काउंट आहे आजपासून ते 12 तारखेपर्यंत, 12 मार्चपर्यंत। 12 मार्चला रविवार आहे, सो तोवर ही ऑफर आहे। काहीही ऑर्डर करा, मधुराज रेसिपीची 6 पुस्तकं आहेत, त्यातलं कुठलंही पुस्तक ऑर्डर करू शकता। त्यासाठी जो व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबर मी इथे देते, आणि अमेझॉनवर पण आहेत, अमेझॉनवर पण ऑर्डर करू शकता। त्याचसोबत मधुराज रेसिपीचे जे मसाले आहेत, कुठलाही मसाला ऑर्डर करा, व्हॉट्सअपवर ऑर्डर करू शकता, नंबर इथे देते। आणि त्याचसोबत अमेझॉनवर पण आहे, ऑनलाईन ऑर्डर करू शकता, ज्यांना ऑनलाईन ऑर्डर करायला नाही जमत ते व्हॉट्सअप थ्रू ऑर्डर करू शकता। सगळे डिटेल्स देत आहे। 12 तारखेपर्यंत 10% फ्लॅट डिस्काउंट आहे, नक्की ट्राय करून बघा, नक्की चेक करा। आणि आता डब्याकडे वळूयात, जो आजचा मेन हिरो ऑफ द डे आहे
सो इथे आहेत तळ म्हणजे भजी आहेत बेसिकली, त्यानंतर भाजी बटाट्याची चमचमीत आणि झणझणीत अशी आमटी, कटाची आमटी, तळ, पुरणाच्या पोळ्या आईच्या हातच्या, गुबगुबीत आणि मऊसूत. आणि इथे आहे डबा, यामध्ये काय आहे? यामध्ये भात आहे. मला आईच्या हातचा वरण भात प्रचंड आवडतो, त्यामुळे वरण भात पण मी सणाच्या दिवशी घरी नाही करत. ते पण मला आईच देते. सो असा मस्त डबा आलेला आहे आणि आईचं नाव घेते, पण यामध्ये खरं कॉन्ट्रीब्युशन भाऊजाईचं पण आहे, भाऊ पण आहे, भाची पण आहे, सगळे मिळून करतात, तेव्हा मला हे असं ऐता ऐता खायला मिळतं. सो आज तर माझी मजा आहे. शूट आणखी उरकायचं बाकी आहे, थोडं शूट राहिलंय. सो मी आता जाणार आहे पुन्हा सेटवर, शूट करणार, कपडे बदलणार, मेकअप काढणार आणि मग मस्त आडव्या हाताने ताव मारणार आणि डुली काढणार. तर कसा वाटला हा आजचा मेरी ब्लॉग, कमेंट करून नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.